नमस्कार, मी रवी आंबोरे आणि आपण पाहत आहात साक्षर इंडिया लाईव्ह। जाणून घेऊयात दिवसभरातील ताज्या घडामोडी। तळेगाव येथील बिस्मिल्ला खां वाडीचे एक ना धड भाराभर चिंध्या अशी गत। फुलंब्री तालुक्यातील तळेगाव येथील बिस्मिल्ला खावाडी हे गाव भोकरदन व फुलंब्री दोन्ही महसूल विभागाकडून वगळण्यात आले असल्याने गावातील नागरिक हैरान झाले आहेत। यावर गाव कोणत्या तालुक्यात हे देखील शेतकऱ्यांना कळेना। यावर मागे देखील कुठलीही कारवाई झाली नाही। त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक 20 जून रोजी या गावाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्यात यावे अशी निवेदन दिले होते। यावरही कुठलीही कार्यवाही करण्यात आलेली नाही। याविषयी दिनांक 27 जून 2023 रोजी समस्त गावकऱ्यांचे गाव सोडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर राहायला येण्याबाबत तहसीलला निवेदन दिले होते। सविस्तर माहिती अशी की फुलंब्री तालुक्यातील नवीन तळेगाव येथील बिस्मिल्ला खां तळेगाव वाडी हे गाव फुलंब्रीमध्ये सामील करून घेण्यात यावे असे वारंवार निवेदन देऊन देखील राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले। यावर कुठलीही कारवाई करायला तयार नाही। शेवटी शेवटचा एक पर्याय म्हणून कुठल्याही पद्धतीची कारवाई होत नसल्या कारणाने गावचा शैक्षणिक, आरोग्य, महसूल व इतर छळ होत असून कुठलेही अनुदान व योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे ना भोकरदन, ना फुलंब्री, ना संभाजीनगर, ना जालना हे गाव उघड्यावर पडलेले असून कुठल्याही विकास कामे गावात होत नसून या सर्व गोष्टीला वैतागून गावातील सर्व नागरिकांनी 27 जून 2023 मंगळवार रोजी ग्रामपंचायत कार्यालय तळेगाव येथे अर्धनग्न आंदोलन करून शासनाचे डोळे उघडले। तहसीलचे नायब तहसीलदार काथार तसेच कापसे सर यांनी लेखी निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन वापस घेण्यात आले। येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये कार्यवाही नाही केली तर सर्व बिस्मिल्ला खां वाडीतील नागरिक तळेगाव ग्रामपंचायत समोर झोपड्या टाकून राहायला येणार आहे। यावेळी कुठला अनुसूचित प्रकार झाल्यास आपण सर्वस्वी जबाबदार असाल असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी उपस्थित गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी दिला शासनाला इशारा। साक्षर इंडिया लाइव न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर। प्रशासनाच्या अतिशय दप्तर दिंगाराईच्या कारभारामुळे हे गाव आज या ठिकाणी उघड्यावर आलेलं आहे आणि याला जबाबदार प्रशासन आहे। वारंवार निवेदन देऊन देखील, वारंवार पत्रव्यवहार करून देखील जर प्रशासन या गावाकडे लक्ष देणार नसेल तर या गावाकडे लक्ष द्यायचं कोणी नाही। यांचा पालन अर्धा कोण आहे? इथले सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री कुठे गेले? कुठे गेले आजचे पालकमंत्री? आज रक्क गाव 1000-2000 लोक जर का रस्त्यावर येऊन बसत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतिका नाही। आपण सगळे नामर्द आहोत या ठिकाणी असं मी म्हणेल आणि म्हणून आज या सरकारला, या प्रशासनाला इथे येऊन आम्हाला 1 तास झालेला आहे, अजूनपर्यंत कुठली कारवाई केलेली नाही। म्हणून आमच्या जे डोक्यावरचे केस आहे, आम्ही हे डोक्यावरचे केस या सरकारला दान करत आहोत आणि विनंती करत आहोत की लवकरात लवकर आपण कारवाई कराव, नाहीतर हळूहळू आमच्या अंगावरचे सगळे कपडे काढून आम्ही इथं नागड होणार आहोत। जय जवान, subscribe now and press the bell icon, never miss an update.